हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी अज्ञात आनंद करत तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे ज्योग्रफीचा द अर्थ अँड द ग्रॅट्यक्युल त्याच्या चॅप्टरमधले जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत एक्सरसाईज जी आहे जी ऑलरेडी पब्लिश केलेली आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ती पाहू शकता ठीक आहे आज आपण त्या चॅप्टरमधले क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत आणि त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अब्कंग नोटिफिकेशन जे आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके सो लेट स्टार्ट टुडे इज व्हिडिओ फर्स्ट बघा काय सांगितलं आहे ऑब्झर्व फिगर वन पॉईंट वन अँड अन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स ओके वन पॉईंट वन जी फिगर दिले तुम्हाला या चॅप्टरमध्ये ती फिगर पाहून ज्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला लिहायची आहेत ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन आहे आपला विच प्लेसेस आर शोन ऑन दी मॅप म्हणजे त्या मॅपमध्ये कोणते प्लेसेस दिसत आहेत तर बघा लिमा सेंट पी सेंट पीटरबर्ग रोम किंबर्ली आग्रा पोर्ट ब्लेअर टोकियो आर द प्लेस शोन ऑन दी मॅप हे सगळी ठिकाणं जी आहेत ती आपल्याला मॅपमध्ये दाखवलेली आहेत सेकंड क्वेश्चन इन विच सिटी इज द ताजमहल लोकेटेड ताजमहल कुठे आहे तर ताजमहल इज लोकेटेड इन आग्रा आग्रा या सिटीमध्ये आहे देन थर्ड वन इन विच कंटिनेंट इज द ताजमहल लोकेटेड ताजमहल कोणत्या खंडात आहे कंटिनंट म्हणजेच काय खंड ठीक is, आहे तर आन्सर इज द ताजमहल इज लोकेटेड इन द कंटिनेंट ऑफ एशिया आशिया खंडात ताजमहल आहे दॅन फोर्थ क्वेश्चन बघा इन विच डायरेक्शन इज द ताजमहल लोकेटेड फॉर ग्राहम इन सेंट पीटरबर्ग म्हणजे जो सेंट ग्राहम uh, सेंट पीटरबर्गमध्ये राहतो आहे त्याच्यापासून ताजमहल कोणत्या डायरेक्शनला आहे कोणत्या दिशेला आहे फॉर कात्या इन किंबर्ली किंबर्लीमध्ये जी कात्या आहे तिच्यापासून कोणत्या डायरेक्शनला आहे फॉर मिचिको इन टोकियो मिचुको जो आहे टोकोला राहणारा त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहे अँड मीनाक्षी इन पोर्ट ब्लेअर आणि मीनाक्षीपासून ते कोणत्या डायरेक्शनला आहे ते आपल्याला लिहायचं आहे सो बघा पहिलं द ताजमहल इज लोकेटेड इन द साऊथ ईस्ट सब डायरेक्शन फॉर ग्राहम इन सेंट पीटरबर्ग ग्राहमसाठी कोणत्या दिशेला आहे तर साऊथ ईस्ट ओके देन सेकंड आपलं नॉ नॉर्थ ईस्ट सब डायरेक्शन फॉर कात्या इन किंबर्ली कात्या जी किंबर्लीला जाते तिच्यापासून नॉर्थ ईस्टला आहे देन साऊथ वेस्ट फॉर मिचिको इन टोकियो मिचिको जी आहे टोकियोला तिच्यापासून साऊथ वेस्ट आहे ताजमहल अँड नॉर्थ वेस्ट जे आहे ते मीनाक्षीपासून आहे नॉर्थ वेस्ट सब डायरेक्शन फॉर मीनाक्षी इन पोर्ट ब्लेअर ओके सो याचं उत्तर होतं दॅन फिफ्थ क्वेश्चन शाहीद इन आग्रा इज स्पेसिफिकली स्पेसिफाईंग द डायरेक्शन्स इन विच द अदर्स लीव हाव विल ही एक्सप्रेस दॅम ओके आता याचा क्वेश्चन बघा साहिल जो आग्र्याला राहतो आहे ठीक आहे त्याच्यापासून बाकीच्यांचे डायरेक्शन्स कसे आहेत हे विचारले ओके सो याचा आन्सर बघा शाहिद विल स्पेसिफाय दॅट मिचिको लिव्स इन द नॉर्थ इस्ट सब डायरेक्शन मीनाक्षी लिव्हज इन द साऊथ इस्ट डाय सब डायरेक्शन कात्या अँड एनराईक एन्ड्रिके लीव इन साऊथ वेस्ट सब डायरेक्शन अँड नतलिया अँड ग्राहम लिव्स इन नॉर्थ वेस्ट सब डायरेक्शन ओके द नेक्स्ट क्वेश्चन इन व्हॉट डायरेक्शन विल Uh, Natalia in Rome and Enrique in Lima say the other child leaves. Will their answer be the same? That's Uttar Bhagiyapan. Natalia will say that Enrique lives in southwest uh, subdirection, and Enrique will say that Natalia lives in northeast subdirection, and thus their answer will not be the same. Okay. सो so, आपले जे क्वेश्चन्स आन्सर आहेत ते एवढेच आहेत क्वेश्चन होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बॅलायकनवर क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे